नमस्कार, स्काय महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले मनापासून स्वागत। चीन या देशामधून भारत देशामध्ये प्रवेश केलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण देशामध्ये धुमाकूळ घातला असून मोठमोठ्या शहरामध्ये दिसून येणारा कोरोना व्हायरस आता मात्र गाव खेड्यातही दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा रुग्णालय कोरोना बाधित रुग्णाने संपूर्ण भरला असून एकही बेड शिल्लक नसल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। अशा वेळी कोरोनापासून बचावासाठी जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असून तोंडावर नेहमी मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे असून विनाकारण घराबाहेर पडणेही महागात पडण्याची शक्यता यावेळी नाकारता येत नाही। अशा वेळी अहमदनगर जिल्हावासियांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पत्रकार रिजवान बागवान यांनी स्काय महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बोलताना यावेळी सांगितले आहे। अहमदनगर जिल्ह्यातील गावखेड्यामध्ये कोरोनाचा प्रमाण या ठिकाणी वाढत असून अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व गावातील गावखेड्यातील मी तमाम ग्रामस्थांना नागरिकांना या मीडियाद्वारे सगळ्यांनाच या ठिकाणी विनंती करतो। मी आत्ता सध्या अहमदनगर जिल्हा रुग्णालयामध्ये आहे आणि जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती या ठिकाणी अत्यंत बिकट असून एकही बेड या ठिकाणी उपलब्ध नाही। मी सर्व तमाम नागरिकांना या ठिकाणी या मीडियाद्वारे या ठिकाणी आवाहन करतो की सर्वांनी कुठल्याही प्रकारची या ठिकाणी गर्दी न करता आपण कोरोनापासून कसं वाचू यासाठी तोंडावर मास्क आणि नेहमी सॅनिटायझरचा वापर या ठिकाणी केला पाहिजे। अत्यंत बिकट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मी सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की सर्वांनी बिगर कामाचं घराबाहेर न पडता आपल्या घरातच बसून शासनाच्या सर्व नियमांचं या ठिकाणी तमाम नागरिकांनी या ठिकाणी पालन करावं एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो।